एनआरसी आणि कॅब विरोधात सांगलीमध्ये भव्य असा एमआयएम पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. संविधान विरोधी असणारा विधेयक केंद्र सरकारनं तातडीनं रद्द करावा अशी जोरदार मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक विरोधात देशभर संतप्त पडसाद उमटत आहेत. मंजूर विधेयक विरोधात सर्व धर्मीय आणि एमआयएम पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. सर्व धर्मीय बांधवांच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या शहरातल्या प्रमुख मार्गावरून शिस्तबद्धपणे हा मोर्चा निघाला. एनआरसी आणि कॅब विधेयक रद्द करा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. इन्क्लाब जिंदाबाद, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. या केंद्रातील जातीवादी भाजप सरकारने एनआरसी आणि सीएए हा जो कायदा मंजूर केलेला आहे, या कायद्यामुळे भारत देशामध्ये उभी फूट पाडण्याचा त्यांचा डाव आहे. आणि या घटनाविरोधी झालेल्या कायद्यामुळं पूर्ण देशामध्ये जे वातावरण झालेलं आहे, या जातीयवादी सरकारच्या विरोधात जे लोक रस्त्यावर उतरत आहेत, याला सर्व जबाबदारी ही भाजप सरकारची आहे. आज आम्ही आमच्या एमआयएम पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं या जिल्हाधिकारी कार्यालयावर जे आज आंदोलन उभं केलेलं आहे, धरणे आंदोलन, यात आमच्या मागण्या अशा आहेत की दिल्लीतील जामिया इस्लामिया विद्यापीठातील ज्या विद्यार्थी यांच्यावर जे अमानुष अत्याचार करण्यात आले, त्यांच्यावर जे हल्ले करण्यात आले, त्या अत्याचाराचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. देशातील अखंडता टिकून राहण्यासाठी भारतीय संविधानाने जे अधिकार दिले आहेत, त्या भारतीय संविधानाच्या आधारावर या देशातील दलित मुस्लिम बहुजन सर्व विस्कळीत होणार नाहीत. आणि भविष्यात सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे, हा कायदा एनआरसी आणि सीए कायदा रद्द होण्यासाठी, रद्द करण्यासाठी फक्त मुस्लिम समाजानंच रस्त्यावर उतरून चालणार नाही, तर आपण सर्व बहुजन समाजानं सुद्धा रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. आणि इथून पुढे आपली लढाई ही व्यापक लढाई झाली पाहिजे ही सर्वांना मी जाहीर आहे.